सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असली चालत नाही. काय हो, मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते. मी 9 वर्षाची होती तेव्हाच माझा विवाह झाला आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. ज्यांना मी श्रेयसजी म्हणायची, म्हणजेच माझी राणी, ज्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा थरथर कापायचा, या थरथरणाऱ्या हातांना शेटजींनी आधार दिला आणि मला लिहायला वाचायला शिकवलं. शेवटी शेटजीची सावित्री शिकलीच आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोकांना नावं ठेवायचे. मग तो दिवस उगवला. पुण्याच्या भिड्यावाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा उघडली. मग शाळेत शिकवणार कोण? मग मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल पुढे. रस्त्याने जाताना लोक शेणगोटे मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो, कसा ए बाई, माग माग फिरायचं, नाही तर अप्रू गमावशील, असा उचलला हात आणि दिला त्याच्या थोबड. तेव्हापासून माझा सर्वांना वचक बसला. म्हणून म्हणते परीनो, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शुद्ध कसले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. म्हणून म्हणते परीनो, शिक शिक पोरी तू काय तरी, शिक शिक शाळा, शिक शिक शाळा, शिक्षण आहे जीवनाचा तिसरा डोळा, शिक्षण आहे जीवनाचा तिसरा डोळा. बरं, हे लक्षात असू द्या की मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.